नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओजमध्ये। आजचे व्हिडिओज पण खूप विशेष होणार आहे, कारण की आज आपल्या गावातील गंगोळे स्पोर्ट्स क्लब यांनी वसईमध्ये क्रिकेट स्पर्धा भरवलेल्या आहेत। आणि स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्या गावातील गंगोळे स्पोर्ट्स क्लबने यूट्यूब लाईव्ह केलं आहे, म्हणजे प्रत्येक खेळाडू हा आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह दिसणार आहे। आजचा गेम खूप मोठ्या प्रकारे आणि एकदम मस्त होणार आहे, तर आपण सकाळ सकाळ चाललो तिकडेच। जास्त तुमचा वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। मंडळी, आपल्या पंचकृषीमधला एकूण 16 टीम असणार आणि प्रत्येक खेळाडू हा आपल्याला लाईव्ह दिसणार आहे। तर पहिलाच आपला संदेश आज आपल्याबरोबर आहे, तर आपण दादाला पहिला प्रश्न विचारूया की दादा, आज यूट्यूब लाईव्ह आहे तर तुझी प्रतिक्रिया काय? आज तू लाईव्ह खेळणार आहेस आणि आज सगळे आपल्या घरातले माणसं सगळे आपल्या यूट्यूबवरती पाहणार आहेत। झालेत, पण आपल्या गंगोळे स्पोर्ट क्लबचं पहिलंच आहे। अच्छा, मग तुझा अनुभव काय असेल आजचा? मी आज पहिल्यांदाच यूट्यूब लाईव्हला खेळणार आहे, त्यामुळे मी पण एक्साइट आहे की खूप की आपण टीव्हीवरती दिसणार, युट्यूबवरती दिसणार बघा। त्यामुळे तिथे आता गेल्यातच बघूया काय प्रतिक्रिया आहे ती। आज प्रत्येक खेळाडूची आज हाऊस मौज आहे, कारण की आज प्रत्येक जण आपल्याला युट्यूबवरती लाईव्ह दिसणार आहे। सो जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। मंडळी, आता आपण आहोत पीचवरती आणि हे बघा पीच आहे, एकदम सुंदर प्रकारे आपल्या गावच्या मंडळीने पीच केले आणि हा पूर्ण असा ग्राउंड आहे आणि आज ह्या ग्राउंडमध्ये यूट्यूब लाईव्ह होणार आहे। बघा, हा असा ग्राउंड आहे आणि सुंदर प्रकारे आहे आणि मस्त प्रकारे नियोजन केलं आहे आपल्या गावच्या मंडळीने। भाई सकाळच्या 12 धर्माच्या वेळेला हात जोडून पदर पसरून भाई तुला चरणगत आलेला भाई। मुंबई कमेटी आणि मुंबई क्रिकेट क्लब स्टोर आज या ठिकाणी भाई या मैदानामध्ये भाई वसईच्या मैदानामध्ये भाई एकत्र येऊन भाई हात जोडून पदर पसरून तुला भाई चरणगत आलेले आहेत आणि भाई माझ्या आयशी तू शासन गादीवर बसलेले आहेस। तर भाई इथून तुझा सर्व धावा करतात की आज दर वर्षाप्रमाणे सालवाप्रमाणे याही वर्षी आज क्रिकेट गंगोळे क्लब स्टोरने भरलेला आहे, तर भाई त्यांच्या पाठीवर साधर उभी राहा, त्यांना सुखाचा चांगला व्यवस्थित त्यांचा काय सामना येतो चांगला व्यवस्थित होते आणि भाई माझ्या आईशी तुझ्या गावातल्या 8 की 4 टीम काय खेळतात त्यांना पण चांगली सुखाची बालक आणि जे बाहेरून येणारे आहेत खेळणारे आहेत त्यांना पण चांगली सुखाची बालक त्यांच्यामध्ये प्रेम भावना येऊ दे, साधर उभी राहा आणि त्यांच्या पायाच्या नखापासून ते केसाच्या डोक्यापर्यंत सांभाळणारा बाळ माझ्या आईशी तू आहेस, जशी त्यांचा आभार सांभाळला आहेस तसा तुझा मुंबईचा कमेटी आणि सर्व क्रिकेट क्लब स्टोअर एकत्र येऊन आज सर्व काही व्यवस्थित कामं करतात आणि जशीच कामं तू करून घे आणि ज्या ज्या बाहेरून टीम येणार आहेत त्यांच्यामध्ये काही असेल सर्व दूर करणं त्याला चांगली सागरासारखी बनव आणि चांगला सामना व्यवस्थित होऊ दे, व्यवस्थित पार पाडून तुझ्या गावाचा तुझ्या गाव जे खेळणारी टीम आहेत त्यांचा चांगला विकास कर, त्यांना चांगली बरकत दे आणि ते जाती येतील त्याच्या पाठीवर साजर उभी राहा आणि त्यांचा सर्व ठिकाणी विजय तूच करणारे आहेस आणि तुझा विजय जसा तुझ्या नावाचा घोष ते करतायत तुझ्या नावाचा आदर घेऊन तुझ्या चरणाशी चरणदुली मानून आज इथे एका ठिकाणी येऊन तुझ्या नामाचा घोष करताय आणि तूच आज तुझ्या नामाचा आदर घेऊन बाळ माझ्या आईशी जसं तुझ्या त्या धावा करतात तसं त्यांच्या पाठीत साजर उभी राहा आणि त्यांना या कार्यक्रमामध्ये त्यांना शक्ती द्या असा अर्ज करते अर्धास मानता या। आज आपला कोंगळे स्पोर्ट्स क्लबने आज आपलं यूट्यूब लाईव्ह ठेवलं आहे आणि हे आपले कोंगळे ग्रामस्थ मंडळ आणि कोंगळे स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आहेत, तर आपण त्यांना थोडक्यात माहिती विचारूया की आजचा दिवस कसा असेल। मामा, आजचा दिवस कसा असेल? आजचा दिवस म्हणजे कोंगळे ग्राम विकास मंडळ आणि कोंगळे स्पोर्ट्स क्लब यांच्या संघटनेतून आज पहिलाच
19 वर्ष आम्ही पहिला यूट्यूबला सामने आयोजन क्रिकेट मंडळाने केले त्याबद्दल त्या क्रिकेट मंडळाचे आम्ही पूर्ण आभारी आहोत आणि त्यांना धन्यवाद देतो म्हणजे आणि चांगल्या प्रकारे सामने पार पडावेत ही ज्या अपेक्षा बाळगून पुढे वर्षाचा शुभेच्छा देतो म्हणजे मामा आज आपण पंचक्रोशीमध्ये ही आपली यूट्यूबला ही दुसरी असते दुसरी म्हणजे पंचक्रोशीमध्ये तर आज तुम्हाला कसं वाटतं की आज आपण एवढ्या याच्यामध्ये यूट्यूब लाईव्ह करणं म्हणजे खायची गोष्ट नसते ऑलरेडी आम्ही पण यूट्यूब लाईव्ह पाहिलेले आहेत मोठे मोठे कॅमेरेज वगैरे असतात तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या स्पोर्ट्स क्लबने एवढी भरारी मारले तर तुमचे दोन शब्द सांगा माझे हे दोन शब्द हेच आहेत की मला एक आनंद वाटतो की 29 वर्षापूर्वी आम्ही क्रिकेटची स्पर्धा चालू केल्या त्या 6 संघ फक्त 6 संघ पहिल्या वेळेला होते आज इथे आता 40-32 संघ खेळता येतात आणि आमच्या पंचक्रोशीमध्ये आमच्या कोंगळे गावाचं नियोजन आजपर्यंत 1 नंबर आहे कारण ह्या आम्ही बोलत नाही की बाहेरचे जे येतात संघ ते सांगतात की कोंगळ्याचं नियोजन हे वेगळ्या प्रकारे असते तर आज ही लाईव्ह यूट्यूबचे आमचे हे पण आमचे वेगळ्या प्रकारे नियोजन असणार चांगल्या प्रकारे सक्सेस होणार हे कारण आमची सर्व एक कमिटी मुलं आहेत यांनी आम्ही जी सुरुवात करून दिले ते चांगल्या प्रकारे पुढे चालू त्यांनी ठेवले चांगल्या प्रकारे नियोजन एक आमच्या कोंगळे गावाचा असतो असे आमचे जसे आमचे आम्ही कोंगळे स्पोर्ट क्लब स्टाफने आम्ही नवीन केली तेव्हा आमचे पहिले अध्यक्ष आमचे नामदेव साळवी ह्यांना आम्ही बनवला अध्यक्ष आणि ह्याने अध्यक्षच्या कारकिर्दीमध्ये एक चांगला संच तयार केला एक चांगली कमिटी एक चांगली मुलं तयार केली त्यांना चांगली एक दिशा दिली की कशाप्रकारे आपले खेळता खेळता गावाच्या विकासाची कामं पण कशी करायची आम्ही एकच नाही करत आहे क्रिकेट खेळता खेळता या स्पर्धा राबवता ह्याच्यानं जो निधी उपलब्ध होतो तो निधी आम्ही गावाच्या विकास कामासाठी वापरतो काही ठिकाणी कसं असतो की जो निधी जमा होतो त्यातून पिकनिक काढल्या जातात कुठे पार्टी केली जाते परंतु आमच्या गावांच्या मुलांचा एक चांगला दृष्टिकोन आहे त्यांना आम्ही जी दिशा दाखवली ती चांगल्या दिशेने चालत आहेत म्हणजे गावाच्या विकासासाठी पैसा वापरतात आणि पुढे सुद्धा ही मुलं ही चांगल्या प्रकारे आमच्या गावाच्या या कार्यक्रमातून आम्हाला निधी मिळणार आहे या क्रिकेट स्पर्धेतून तो गावाच्या चांगल्या कामासाठीच वापरतील आणि वापरणार हा आम्हाला विश्वास आहे म्हणजे आणि ही स्पर्धासुद्धा एक नंबरनी पार पडेल आजची स्पर्धा हा सुद्धा माझ्या मुलांवर विश्वास माझ्या गावातला आहे आज मामाने एक चांगल्या प्रकारे मंडळी माहिती सांगितलेली आहे आणि मला माझ्या स्वतःच्या गावाचा गर्व का वाटतं कारण की आज जे आपले काँग्रेस स्पोर्ट्स क्लब हे आपलं जे काय स्पर्धा भरवले जातात त्याच्यातून जो निधी गोळा होतो तो गोळा गावासाठी यूज करतात ही मोठी गोष्ट हे आपले काँग्रेस स्पोर्ट्सचे पदाधिकारी आहेत आपल्याकडे आपल्याबरोबर संदेश दा आणि अविनाश दा आहे तर अविनाश दा थोडक्यात आपल्याला माहिती सांगाल की आजचं नियोजन कशा प्रकारे अविनाश दा आजचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे नमस्कार मंडळी आज आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण प्रथमच आपण यूट्यूब लाईव्हचे आयोजन केलेले आहे प्रथम मात्र एक चांगली संकल्पना काँग्रेस स्पोर्ट्स आपण क्रिकेट सामने भरत आहे परंतु प्रथमच सुद्धा विनंती असेल की सामने आहेत सही आपण करायची आपल्याला 15 ते 20 दिवस खूप मेहनत दिली मुलांनी सर्वांनी काल 2 दिवस काल तो संलग्न क्रिकेट संघ दापोली पंचक्रोशी यांच्यातर्फे यांच्याकडून आहेत 16 संघ तर इकडे आपल्या टेज वगैरे आहे ते सगळं पाहू शकता खूप मेहनत चालली आहे तयारी सुद्धा खूप चाललेली आहे हे समोर आपले मुंबई मंडळाचे अध्यक्ष असे सूर्यकांत दादा खूप तयारी चालू आहे सर्व त्यानंतर इकडे आपल्या यूट्यूब लाईव्हचं आपलं चार षटकाचे सामने असतील इकडे पूर्ण सेट देखील उभा झाला मात्र नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने लगावला क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले साकुर्डे जोशीवाडीच्या आतमध्ये आपल्याकडे टॉस का बॉस एक चांगली संकल्पना आहे त्याच्यामुळे आपण इकडे दाखवूया इकडे पाहू शकतो इकडे आपण सर्व संघांचे फोटो घेतलेले आहेत टीमच्या आणि त्यांच्या खालती कर्णधारांची देखील सही घेण्यात येणार आहे चला दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधाराला विनंती असेल एक एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन नक्की आपण पाठवायचा आहे कारण की दृश्य आपण पाहणार आहोत कॅमेरामध्ये तिकडे कॅमेराचा सहकारी उभं झालेलं आहे सर्व अपडेट करायचे असतात चांगले एक खूप मेहनत घेऊन तयार केलेली आहे आणि ती आज आपल्या काँग्रेस स्पोर्ट्सचा जोश कसा आहे एकदम जोरात आहे खूप दिवस तयारी होती
आणि कारण खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण ही यूट्यूब लाईव्हची स्पर्धा आयोजित करतोय. नक्कीच सर्वांचा जोश आहे, सर्वजण जोश मी सर्व संघ देखील आहेत त्या तयार आहेत पूर्ण. नक्कीच ही स्पर्धा चांगली आपल्याला पाहायला मिळेल. आज आपल्याला किती टीम खेळवल्या जाणार आहेत सर्व. ओके अविनाश दाने एकदा प्रकारे माहिती सांगितली आहे आणि काँग्रेस फोर्ट हे खूप मेहनत करतो आणि याच्यातून तुम्हाला मागाशी पण मी बोललो होतो की आपलं काँग्रेस फोर्ट एक आपले सगळे गावचे रहिवासी असून सगळ्यांना जे काही स्पर्धेमध्ये जे काही अमाऊंट मिळते ते गावाच्या छोट्या मोठ्या कामासाठी वापरले जाते. त्याला खरंच मनापासून तुम्ही ग्रेट काम करताय, धन्यवाद. एक मोठा झटका नक्कीच लगावला कर्णधाराने. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या, अप्रतिम षटक मात्र पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं रवी कडून. आता मात्र देवा येतोय. यायच्या लगेचच कर्णधार साई स्टार तिवडेवाडी विरुद्ध देवेंद्र तळवकरवाडी. दोन संघ फक्त आपल्या सोबत मान्यवर नक्कीच जोडले जात आहेत. मान्यवरांना संघाचा कॉल असेल आपण बघतोय. नक्कीच पहिले तर मान्यवरांना विनंती असेल नक्कीच आपण स्थानपन्न व्हायचं, ऑल द बेस्ट करून आपण जाऊया नक्कीच. अजूनही येणारे 5 चेंडू शेषात बघूया. 5 चेंडूंचा कशा प्रकारे मात्र समाचार घेतला जातोय. कुलर लेंथचा चेंडू होता पुन्हा एकदा. स्लॉग मध्ये नक्कीच चेंडू होता परंतु टाइम झाला नाही, कनेक्शन झालं नाही. निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. वारंवार मात्र हा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. स्लॉगच्या षटकामध्ये मात्र अप्रतिम कामगिरी संदेशच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस मात्र नक्कीच वन बाउन्स सरळ जातोय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गडी क्रमांक 4 बॅटिंग झाल्यावर आपण जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. नक्कीच एक अप्रतिम स्पर्धा आपण बघतो. युट्यूब लाईव्ह पद्धतीचे सामने आहेत, आकर्षक चषक अनेक बक्षीस आहेत. तर या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे आणि नक्कीच कमिटी बद्दल आपलं काय मत आहे? काँग्रेस स्पोर्ट्स क्लब यांनी सुंदर असं आयोजन केलेलं आहे. असं पहिल्यांदा असं युट्यूब लाईव्ह खेळतोय पंचक्रोशीमध्ये, त्यामुळे आमचा अनुभव पहिला चांगला असेल. नक्कीच धन्यवाद. तर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नक्कीच जी आपण नवीन प्रथा चालू केली आहे आपल्याला सही करायचे मार्कर प्लीज प्रोव्हाइड करायचे. व्हॉलंटियर धन्यवाद सर. नक्कीच आपल्या संघाच्या नावापुढे मात्र आपण सही करायची. नक्कीच एक वेगळी प्रथा मात्र कोंगळी स्पोर्ट्स तर्फे आपण बघतोय. प्रत्येक कर्णधाराची मात्र सही एक आठवण म्हणून एक मेमरीज म्हणून या बॅनरवरती घेतली जाते. चिखले संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल. नक्कीच आपण बघतोय चिखले संघाचा कर्णधार. धन्यवाद दोन्ही संघांना, ऑल द बेस्ट. असेल 28 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं साकुर्डे संघाने आणि पूर्णपणे मात्र सामना स्वतःच्या बाजूने झुकवला. जया मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचा पाठलाग करायचा पहिला चेंडू. लाईव्ह मॅच चालू आहे आणि इकडे बघा आपल्या मामाने स्टॉल टाकलाय. इकडे बघा चायनीज बेलचा एक नंबर. कधीवर मॅच खेळायला आलात ना मामांचा स्टॉल आवर्जून असतो दरवेळेस. आणि एक नंबर चटणी बनवलेली आहे शेजवान चटणी. हे बघा ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांच्या तोंडावरचे स्माईल बघा एकदम खाऊन घेऊन स्माईल. आणि इकडे आपल्या अभिषेक सर दुकान संपलं काय रे. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका चेंडू निघून जाईल बॅक टू बॅक तिसऱ्या षटकारासाठी. नक्की सागर मात्र ऑन फायर आपल्याला दिसतोय आणि नक्की सागर दाखवून देतोय वाकिफ का जमाना हमारी उडान से वो और थे जो हार गए आसमान से. यावेळेस मात्र षटकारांची हॅट्रिक लगावली जाते मिस्टर सागर. त्यांचा गजर नक्की सागरसाठी व्हायला पाहिजे वैयक्तिक. नक्कीच वैयक्तिक 57 धावांवरती 57 धावांवरती मात्र जी खेळी सागरने केली केवळ 14 चेंडू मागे. दुसऱ्या षटक महत्वाचा षटक कोणाला मात्र इंट्रोड्यूस केलं जातं विचार केला. मात्र फुलर लेंथचा चेंडू होता ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू प्रेशर मध्ये मात्र व्हेरिएशन करताना दिसतोय गोलंदाज. अवांतरच्या रूपात मात्र एकदम अजून ऍड करण्यात येईल अकाउंट मध्ये.
धावसंख्येचा जर विचार केला 21 ऑन द बोर्ड 21 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस मात्र नक्कीच पंचांचा इशारा नऊचा येतोय. पिचिंगचा नऊ नक्कीच पंच आपल्याला दर्शवत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 ऑन द बोर्ड 22 धावा डबल टू ऑन द त्या गॅप मध्ये मात्र नक्की शेड्यूल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही तैनात नव्हता. सचिन वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटकातील चौथा चेंडू हलके चेंडू तुटवले आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. एका धावाने धावसंख्येत भर पडते. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8. यावेळेस मात्र अजून एक निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा भार मात्र सांभाळला जातो. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच कर्णधार यायचे आपण नक्कीच तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशन साठी. मात्र नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. कोंगळे अ विरुद्ध चिखली वाघवे चिखली यायचे. यावेळेस मात्र हा सुद्धा निर्धाव चेंडू झाला असता परंतु टॉपेज लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजून एक धाव निश्चित केली जाते का? यस. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट यायचंय प्लीज. वाघवे चिखली विरुद्ध कोंगळे जे संघ मात्र सर्व संघांना पराभूत करून मेगा फायनल मध्ये धडकले आणि तेच मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी थोडस लो स्कोरिंग आहे परंतु शॉर्ट फॉर्मॅट आहे. एकच ओव्हरचं गेम आहे. काही होऊ शकतं. जर पहिले दोन चेंडू निर्धाव हाताळले गेले तर कंपल्सरी चेस पद्धतीचा आपण सामना बघतोय. सहा चेंडू तीन धावांची गरज आहे. का गोलंदाज मात्र पहिले दोन चेंडू निर्धाव हाताळेल का की फलंदाज मात्र पहिल्याच चेंडूवरती सामन्याला कलाटणी देईल. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉल निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. आता समीकरणाचा विचार केला. पाच चेंडूत तीन धावांची गरज आहे. अजूनही मात्र सामना लांब आहे. पाच चेंडू तर तीन धाव आपल्याला अर्जित करायचे आहेत आणि नक्कीच नेहमी आपण बघतो लो स्कोरिंग सामने कुठेतरी मात्र आपण फसताना बघतो. पाच चेंडू तीन धावांची गरज आहे. मेगा फायनलचा सामना नक्कीच आपण बघतोय. एकदा वर्जित करण्यात यश येते. आता मात्र चार चेंडू दोन धावेची गरज असेल. दोन धावेची गरज आहे. चार चेंडू दोन धावेची गरज आहे. मागितली जाते. पंच मात्र नक्कीच तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. आता मात्र समीकरणाचा विचार केला. तीन चेंडू तर दोन धावांची गरज. जर हा मात्र चेंडू निर्धाव आला तर पूर्णपणे मात्र सामना बॅलेन्सिंग होईल. तीन चेंडू दोन धावांची गरज आहे. त्यावेळेस मात्र चेंडू नक्कीच वरून ट्रॅव्हल होतो आणि नक्कीच संघ विजयी होतोय. साकुर्डे जोशीवाडी संघ. चला नक्कीच हाडला का असेल सामना विजयी होतो. यस डीजे एक चॅम्पियन सॉन्ग. विशाल बाईक साहेबांनी पुढे यावा. कोंगळे स्पोर्ट क्लबचे उपाध्यक्ष. खऱ्या अर्थाने कोंगळे स्पोर्ट क्लबची स्थापना आणि या आमच्या कोंगळे स्पोर्ट क्लबच्या मोठ्या परिवाराला एकत्र करण्याचं जे काम केलं ते आमचे कोंगळे स्पोर्ट क्लबचे संस्थापक
श्री गिरीश शांतराम साळवी यांचा सत्कार करत आहेत। अजित दादा रमेश साळवी सत्कार आम्ही करत आहोत। सुनील साळवी पुढे आला ग्रामविकास मंडळ मुंबईचे सचिव आणि कांग्रेस स्पोर्ट क्लबचे तसेच फोटोग्राफीसाठी आम्हाला सहकार्य केले प्रथमेश बोलवाला नेहमीच उत्कृष्ट गोलंदाजी के लिए विशाल पांडरे षटक बघून चपळीने आपली फलंदाजी दाखवून आपला खेळ सादर केला होता तिवरे संघाने। तर तिवरे संघाला आम्ही ते बक्षीस दिलेलं आहे। तिवरे संघासाठी बक्षीस स्वीकारतात। सत्कार होऊन गेला त्यामुळे आम्ही तुमची पहिल्यांदा क्षमा मागतो आणि कोंगळे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांता यांनी छोटासा सत्कार करायचा आहे। सूर्यकांता हा दादा आपला लाईव्ह करतो यूट्यूब आणि जर मॅचेस वगैरे असेल ना तर दादाला आपण नक्की कॉन्टॅक्ट करा। दादा तुझं हे काय चॅनलचं नाव काय? होम साईज स्पोर्ट्स। ओके थँक्यू। विजेते मानकरे ठरले चिखली संघ। चिखली संघाने सर्वांनी पुढे यायचं आहे। खऱ्या अर्थाने मंचावर जाण्याचा मान जो असतो पहिल्याने सुमित त्याच्यामध्ये पण घ्या। पुढे यावा
थोड़ा साहित्य संघाचा ट्रॉफी लागते खाली तर बस विजापूर देशवाडी संघ विजेता संघ श्री सताई देवी चषक 2023 चा मानकरी ठरलेला आहे तो 16 संघांमध्ये साकोटे जोशीवाडी संघ आमच्या कोंगळे ग्राम विकास मंडळाचं लग्न कोंगळे स्पोर्ट क्लबने एक भव्य टूर्नामेंट आयोजन केला त्याबद्दल सर्व कमिटी कोंगळे स्पोर्ट क्लब कमिटी मेंबर्सही मी धन्यवाद आभार व्यक्त करतो मंडळी 2023 काँग्रेस स्पोर्ट्स क्लब मार्फत जो यूट्यूब लाइव सामना राबवलेला त्यांचा प्रथम पारितोषिक साकोडे संघाने जिंकलेला आहे तर तुमची प्रतिक्रिया काय आहे स्पोर्ट्स क्लब चे आम्ही आभारी मानतो त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली त्यासाठी त्याचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि जो आजचा जो कार्यक्रम झाला तो उत्तम प्रकारे पार पडला तर त्यांचे यासाठी मला पुन्हा आभारी आहे त्यांचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम चांगलं नियोजन केलं सर्व संघांनी सहकार्य केलं आणि आम्हाला चांगली संधी दिली त्याबद्दल धन्यवाद काँग्रेस स्पोर्ट क्लबचे मंडळी काँग्रेस स्पोर्ट्स यूट्यूब लाइव मध्ये सेकंड प्राइज आपल्या साईटेवाडी संघाने मारले तर आपण साईटेवाडी संघाला आपण त्यांची प्रतिक्रिया विचारूया नमस्कार मंडळी आज आम्ही वसई ग्राउंड मध्ये खेळत आहोत आणि सकाळपासून आम्ही इथे म्हणजे पहिला आमचा 12 राऊंड होता त्यानंतर आम्ही आज पहिल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत खरोखर मोठा आनंद होतोय की काँग्रेस स्पोर्ट्स क्लबने एवढी मोठी टुर्नामेंट ठेवली आणि आम्ही आज भले सेकंड नंबर मारला पण आम्हाला आनंद आहे की आमच्या पटातली ही टुर्नामेंट असताना यूट्यूब लाईव्ह आम्ही फायनलला पोहोचलो धन्यवाद काँग्रेस स्पोर्ट्सचे त्या प्रकारे आज या पंचवीस कमिटीच्या निमित्तन हे त्या निर्णयामधून त्या अटीमध्ये सगळे सादर होते आणि त्या अटीमध्ये आम्ही सगळे खेळत आहोत आणि खेळत असताना आमचा मोठा आनंद असा होतोय एक वटवृक्ष असतो त्या वटवृक्षामुळे आमची ही टीम आहे मी जरी कोच असलो तरी माझ्या ह्या पारंब्य आहेत आणि ह्या पारंब्य असलेल्या हनुमंतचे आश्वासन ह्या जीवने माझे आश्वासन आम्ही ही टोटा मारले मंडळी काँग्रेस स्पोर्ट क्लब मार्फत आपण युट्यूब लाईव्ह केलं होतं त्यामार्फत आज थर्ड प्राईजचे मानकरी आहेत आपले चिखली गावातले सगळे सहकारी तर त्यांना आपण आजची प्रतिक्रिया विचारूया आज जे कोंगळे मौजे कोंगळे आपल्या संलग्न प्रतिष्ठानमधले जी ऑर्गनाईज केलेली आजची टुर्नामेंट त्याचे आम्ही तृतीय पारितोषिक पटकावले आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये आम्हाला फर्स्टच प्राईज मारायचा होता आज त्याच जिद्दीने आलेलो पण एनिवेज टीमने चांगला परफॉर्म केला आणि आयोजन सुद्धा खूप चांगलं होतं प्रत्येक गोष्टी त्यांनी म्हणजे मान ठेवला सगळ्यांचा सन्मान झाला आणि आम्हाला सुद्धा इकडे खेळून खूप चांगलं वाटलं धन्यवाद पाटील धन्यवाद